शिवसेना भाजपा युतीचा छत्रपती शिवाजी महाराज की। अच्छा मोदी एट 20 या इंग्रजी पुस्तकाचं आज मराठीत त्याचं रूपांतर केलंय। त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित आपल्या देशाचे आदरणीय अतिशय धाडसी आणि कर्तव्यदक्ष असे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, चंद्रकांत दादा, चंद्रशेखर बावनकुळेजी, प्रकाश जावडेकर साहेब, पंकजाताई, जगदीश मुळीक, माधव भंडारीजी, मुरलीधर मोळ, माधुरीताई मिसा, महेश लांडगे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते, बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आजच्या या कार्यक्रमाला सगळ्यात आधी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने आदरणीय अमित भाईंचं मनापासून स्वागत करतो। मोदी साहेबांच्या बद्दल मी काय बोलू शकतो, आज देशात नाही तर जगात सगळ्यात लोकप्रियतेमध्ये नंबर एकचं नेतृत्व म्हणजे मोदी साहेब आणि याची प्रचिती मला दावोस मध्ये आली। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला आम्ही गेलो होतो आणि बऱ्याच देशाचे लोक इंडिया पॅव्हिलियनच्या बाजूला महाराष्ट्राचं पॅव्हिलियन होतं आणि बरेच देशाचे मंत्री, काही प्रधानमंत्री होते, काही प्रमुख होते, ते आले, भेटत होतो, मी त्यांना भेटत होतो। पण ते मोदी साहेबांच्या बद्दल आणि आपल्या देशाच्या बद्दल फार आपुलकीने आणि आदराने बोलत होते आणि मागच्या एका सभेत देखील मी म्हणालो, ते म्हणाले आप लोग साथ में, बोला हम उनके लोग है, साथी में है, सब एक ही है। एवढा विश्वास होता त्यांच्यामध्ये, त्यांना एवढंच पाहिजे होतं की राज्यात नवीन सरकार स्थापन झालंय आणि केंद्रात म्हणजे दोन्ही दोघांचं केंद्राचा सपोर्ट आहे की नाही। तर मला त्यांना सांगितलं, तर काही सगळ्यांना मी सांगू शकत नाही सरकार कसं स्थापन झालं ते। तुम्ही फक्त असता तर सांगितलं असतं मी, हे बाकी लोक पण आहेत। अरे असो, खरं म्हणजे या देशाला एवढ्या उंचीवर नेण्याचं काम, आपली अर्थव्यवस्था एवढी उंचावर नेली की जगाला हे आपल्या देशाचं नाव मोठ्या अभिमानाने घेतलं जातं, आपली अर्थव्यवस्था पाचव्यावर आली। आज G20 सारखं आपल्याला जगभराचं नेतृत्व करण्याची संधी आदरणीय आपल्या प्रधानमंत्री महोदयांना मिळाली, आपल्या देशाला मिळाली। हा आपल्या अख्ख्या सर्व देशवासियांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे। खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्ष ज्यांनी राज्य केलं, गरीबाला गरीबच ठेवलं, परंतु मोदी साहेब आल्यानंतर गरीबाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं काम त्यांनी केलं। सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याच्यावर सगळ्या योजना असतील, त्याचं जीवनमान उंचावून असेल याच्यावर लक्ष दिलं आणि म्हणूनच देशात नाही तर जगामध्ये त्यांची अफाट अशी कीर्ती पसरली, लोकप्रियता त्यांना मिळाली, लोकमान्यता मिळाली आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद, पाठिंबा आपल्या राज्य सरकारला आहे, हे आपलं भाग्य आहे। आणि मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब सांगायचे की मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा, मी काश्मीर मधलं 370 कलम हटवतो, राम मंदिर
मंदिर आपण बांधूया. बघा, आपण शिवसेना भाजप युती म्हणून निवडणूक लढवली. बाळासाहेब, मोदी साहेब, अमित भाई यांना घेऊन प्रचार केला. मत मागितल्यानंतर सरकार कोणाबरोबर स्थापन व्हायला पाहिजे होतं, झालं काय? मग आम्ही केलेलं बरोबर ना, दुरुस्त केलं ते. आणि म्हणून जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, काश्मीर हा आपला अविभाज्य भाग आहे, तो भारतापासून कोणी तोडू शकत नाही, आणि ते काम मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमित भाईंनी केलं. राम मंदिराचं काम सुरू आहे, लवकरच त्याचं उद्घाटन होईल. आम्ही केलं ते बरोबर केलं. ते लोकांची मर्जी होती, जे लोकांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं. देवेंद्रजी इकडे बसलेले आहे, ते पण सांगणार नाही तुम्हाला. तुम्ही तुम्हाला तेही नाही सांगणार, मी नाही सांगणार, पण शेवटी ठीक आहे. काही गोष्टी वेळेवर होतात, त्या झाल्या. कालही एक चांगला निर्णय झाला. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे, आणि जे खरं आहे ते खरं आहे. मी कधीही खोटं बोलत नाही, आणि दिलेला शब्द पाळतो. जसं इकडे अमित भाईंना आपल्याला ऐकायचं आहे, तसं अमित भाई दिलेला शब्द त्यांच्यासाठी पत्थर की लकीर असते. आणि म्हणून मोदी साहेबांनी आणि अमित भाईंनी जेव्हा सरकार स्थापन करताना सांगितलं की चिंता करू नका, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. मला शब्द आठवतो आहे की तेव्हा अमित भाई म्हणाले होते, शिंदेजी आगे बढो, आपके पीछे हम चट्टान की तरह खड़े. आणि त्याचप्रमाणे ते अगदी मनापासून शुभेच्छा देत आहेत, आणि आज ते इकडे आले, त्यांचं स्वागत मी केलंय, आणि मोदी साहेबांच्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते केलेलं आहे. मोदी साहेबांच्या बद्दल मी काय बोलणार. मोदी साहेब हे आपल्यासाठी म्हणजे एक महान उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे, आणि देशाला ते पुढे नेत आहेत. जगभरात आपल्या देशाचा डंका पिटवतायत, आणि जगभरात आपल्या देशाची कीर्ती त्यांनी पसरवली आहे. आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.